कराड तालुक्यातील गोटेवाडी येथील फुटलेल्या लघु पाट बनणारे तलावाची विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी शासकीय अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली आहे. निधी आणि तांत्रिक कारणाने रखडलेल्या तलावाचं काम त्वरित पूर्ण करण्यासाठी शासन आणि मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. बांधकाम सुरू असताना कराड तालुक्यातील गोटेवाडी येथील निधी अभावी तसेच धरणातून जाणारा वीज महावितरण कंपनीचं टॉवर स्थलांतरित न केल्यानं 10 वर्ष धरणाचं बांधकाम रखडलंय. या लघु पाटबंधारे तलावाचा तात्पुरता केलेला सांडावा फुटला होता. मुख्य तलावाच्या वर असणारं डोंगरातील छोटे छोटे तलाव अतिपावसानं फुटल्यानं पाण्याच्या दाबाने मुख्य तलावाचा सांडवा फुटलाय. बंधाऱ्यातील पाणी फुटलेल्या सांडव्यातून ओढ्यात वाहून गेलं. ओढ्याकडे असणारी शेती आणि पिकं वाहून गेली आहेत. येळगाव आणि गोटेवाडी पुलावर पाणी आल्यानं या गावांचा काही काळ संपर्क तुटला होता. त्यामुळे आसपासच्या गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. गोटेवाडी बंधाऱ्याच्या पाण्याच्या फ्लोमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाचं सुद्धा पंचनामे करण्याच्या बाबतीत आदरणीय प्रांत साहेबांनी आदेश दिलेले आहेत. साधारण 1500 शेतकरी आहेत ज्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि हा सगळा डोंगरी भाग असल्यामुळे एकच पीक शेतकरी घेतो त्याचं नुकसान होणं योग्य नाही आणि त्यामुळं तालुका कृषी अधिकारी ग्रामसेवक तलाठी हे एकत्र बसून पंचनामे करून शासन त्याच्यावर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेईल. या परिसराची पाहणी केल्यानंतर प्रांतसाहेबांना तशा पद्धतीची आम्ही सूचना केलेल्या आहेत. प्रांतसाहेब सर्व्हेसाठी साधारण 60 ते 70 हजार रुपयेपर्यंतची रक्कम ही ताबडतोब MSEB ला देणार आहेत आणि सर्व्हे झाल्या लगेचच जलसंधारण खात्याच्या माध्यमातून 10 लाख रुपये पोलच्या शिफ्टिंगसाठी देणार आहोत जेणेकरून पोलचं शिफ्टिंग झाल्या ह्या बंधाऱ्याचं काम पूर्ण करण्याच्या बाबतीमधल्या प्रक्रियेला सुरुवात होईल. या बंधाऱ्याचं काम पूर्ण करण्यासाठी शासनाने 6 कोटी 20 लाख रुपयेचा निधी तरतूद करून ठेवलेला आहे. ज्या दिवशी पोलचं शिफ्टिंग होईल त्या दिवशी त्वरित निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल. राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी या सगळ्या प्रकरणाच्या विषयी चर्चा झालेली आहे. त्यांनी सुद्धा याविषयी अत्यंत गांभीर्यानं पावलं उचलण्याच्या बाबतीमध्ये संबंधित मंत्री महोदयांना आदेश केलेले आहेत. आदरणीय जलसंधारण मंत्री तानाजीरावजी सावंत साहेबांची सविस्तर चर्चा याच्याविषयी झालेली आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर सर्व्हे करणं आणि सर्व्हे झाल्यानंतर पोलचं शिफ्टिंग करणं झाल्या लगेचच पुढचा 6 कोटी 20 लाख रुपयाचा निधी वितरित होईल आणि कायमस्वरूपी हा प्रश्न सगळा मार्गी लागलेला आपल्याला दिसेल.